बंधू, मला अनिकेत या विषयावर बोलायचं नाहीये. ज्या विषयातलं तुला काही कळत नाही त्यात ना खूप सुनकोस प्लीज. आता मला काय कळतं काय कळत नाही या विषयावर आपण नंतर वाद घालूया. आता मला एक सांग, तुला अनिकेत बद्दल बोलायचंच नाहीये का अनिकेत बद्दल माझ्याशी बोलायचं नाहीये? काय समजते ते समज ग, मी जातीये. श्रद्धा प्लीज माझं ऐकून तर घे ना. मला तुला असं विचारायचंय की अनिकेतने जेव्हा पहिल्यांदा तुला धरलं. काय बोलतेस वंदू तू? अगं म्हणजे त्याने जेव्हा पहिल्यांदा तुला स्पर्श केला तेव्हा तुला. वंदू तुझं वय काय, तू बोलतेस काय, कुणाशी बोलतेय, शुद्ध आहे का? श्रद्धा प्लीज मी खूप ऑनेस्टली विचारते तुला, मला पण क्युरिओसिटी वाटते. आता हे प्रश्न तरी माझ्या वयाला शोभतात ना. प्लीज स्टॉप इट, शेवटचं सांगते, थांब. श्रद्धा नाऊ यू शुड स्टॉप इट अँड टेल मी एव्हरीथिंग. तू अशी का करतेस, मला का समजून घेत नाहीयेस? तुला कळत नाहीये का मी आता लहान नाहीये? मला पण या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे. काय कळलं पाहिजे तुला, काय कळलं पाहिजे सांग ना. हां मूर्ख मुलगी. अगं श्रद्धा काय झालं? काही नाही. श्रद्धा अगं वंदू काय झालं इकडे? काही नाही ग. अगं वंदू अशा काय करतात ह्या?